कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस. अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा. सहा वाजतापासून 8 वाजेपर्यंत आणि आता 8 ते 10 चार तास तुम्ही या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात बसण्यासाठी बसलेले आहात. माझ्या आई बहिणींसाठी एकदा खरोखर ताळ्या झाल्या पाहिजे की त्या माऊलींची कमाल. जेवढे माझे मुस्लिम बांधव आत आहेत त्याही पेक्षा जास्त 18 पगड जाती आणि बहुजन समाजाची लोक हे बाहेर त्या लक्ष्मी दुकानापासून स्वीटमार्ट वगैरे काय आहे तिथून तिथपर्यंत मोठ्या प्रमाणात आहे. ते ऐकायला आलेत हा अमोल मिटकरी आज काय बोलणार आहे. सांगली जिल्हा आहे, क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. मैं इस पे नाज उठाता हूं इसलिए ये ऐसा नहीं करती, ये मिट्टी मेरे हाथ को कभी मैला नहीं करती. शहीदों की भूमि है जिसे सांगली कहते हैं, ये बंजर होकर कभी भूलदिल पैदा नहीं करती. सर्वात पहिल्यांदा आता फक्त साउंड व्यवस्थित ठेवतो. बोलणारा राष्ट्रवादीचा साऊंड बीजेपीचा असला तर फॉल्ट होतो. आपले काय काळजी करायचं. सर्वात प्रथम आपल्या तमाम बहुजन समाजाचं आराध्य दैवत विश्ववंदे छत्रपती शिवाजी महाराजांना मी अभिवादन करतो. शिवाजी महाराजांसोबत सावली म्हणून 1670 पर्यंत जे प्रामाणिकपणे राहिले त्यांचा आज बलिदान दिन आहे आणि ज्यांच्या नावावर अजय देवगणनी आणि ओम राऊत यांनी 250 कोटींची कमाई केली ते छत्रपती शिवाजी राजांचे सवंगडी बाल सवंगडी सखा बंधू नरव्याघ्र सुभेदार तानाजी मालुसरे यांचा आज बलिदान दिन आहे. त्यांना सुद्धा या निमित्ताने अभिवादन. शिवाजी महाराजांचा राजशाहीमधील लोकशाहीचा अभ्यास करून छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा आपलं प्रेरणास्थान ज्यांनी मानलं आणि या देशाला एक संविधान अर्पण करून दिलं ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा या निमित्ताने अभिवादन करतो. क्रांतिसिंह नाना पाटील ज्यांनी प्रति सरकार स्थापन केलं त्यांची ही जन्मभूमी आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचा वारसा या जिल्ह्याला आहे. नागनाथ अण्णा नाईकवाडी यांचा वारसा आहे. क्रांती अग्रणी जे डी बापू लाड यांचा वारसा आहे. आणि असा या सांगली जिल्ह्यातील विटा तालुक्यात ज्या तालुक्याने राजस्थानला राज्यपाल दिले त्या तालुक्यात मला आदरणीय दत्तात्रय गायकवाड साहेबांनी 1400 किलोमीटरवरून इथं बोलावल्याबद्दल मी त्यांचं सर्वप्रथम आभार मानतो. मी काल संध्याकाळी 7 वाजता निघालो आणि आज पोचलो. मध्यात फक्त 1 तास 12 मिनिटाला तेवढं थांबलो होतो. आज देशाची परिस्थिती आहे भावना. माझ्यापूर्वी अनेक भाषणं झाली, अनेक मान्यवर बोलून गेले.
विशेष या मंचावर आज उपस्थित असणारे क्रांतिसिंह नाना पाटलांच्या कन्या हौसा अक्का यांचे चिरंजीव कॉम्रेड ऍडव्होकेट सुभाषजी पाटील साहेब आपण या ठिकाणी आहात हा आमच्यासाठी सौभाग्याचा क्षण आहे. म्हणून आपल्याला सुद्धा या निमित्तानं प्रचंड मानाचा मुजरा करतो. माझ्यापूर्वी गायकवाड साहेबांनी ज्यांची नावं घेतली ते स्टेजवर उपस्थित सर्व पक्षीय ज्येष्ठ श्रेष्ठ नेते उपस्थित माझ्या आई बहिणी आणि सर्व समाज बांधवांना त्यांची नावं मी सर्वात शेवटी घेणार आहे. कारण आता कसं आहे भाषण आता लोक काही ऐकत नसतात जास्त ते एंटरटेन म्हणून लोक ऐकतात ठीक आहे टाळ्या वाजवतात. मी काही एंटरटेन करणारा वक्ता नाहीच. शायर मैं फर्ज मेरा आईना दिखाना मैं बैठ कर लाशों पर गजल कह नहीं सकता इस जुर्म की चाहे जो सजा दो मुझे लेकिन मैं जुल्म पर खामोश कभी रह नहीं सकता. मी आकंठावर इतक्या लांबून इथे तुम्ही मला बोलावलं मला यथोचित मानधन दिलं पैसा दिला म्हणून मी आलेलो नाही. देशाची जी परिस्थिती आहे कुठे वाट आहे आमच्या देशाची कुठे वाटचाल सुरू आहे. काल आमच्या विदर्भातील हिंगण घातला एका 20 वर्षाच्या शिक्षिकेला जिवंत जाळलं काल जिवंत जाळलं गेलं. प्रियंका रेड्डीला हैदराबाद मध्ये जिवंत जाळलं मात्र हैदराबादच्या पोलिसांनी लवकर निकाल लावला जाग्यावर ऑन द स्पॉट ते शूट केली अशी न्याय व्यवस्था जोपर्यंत या देशात होणार नाही तोपर्यंत आमची आई बहिणी सुरक्षित राहणार. तुम्हाला विटावासियांना या सांगली जिल्हावासियांना खरोखर अभिवादन. आज मी प्रेस नोट मुद्दाम काढून आणली कारण माझं एकूण एक भाषण आता रेकॉर्ड व्हायला लागलं. राष्ट्रवादीचा फार धसका घेतलेला आहे भाजपवाल्यांनी. चायवाले की दुकान शक्करवालाही बंद कर सकता तुम्हें भी पता तुम्हें पता. म्हणून घाबरण्याचं कारण नाही. एनपीआर असेल एनआरसी असेल आणि सीएए असेल याचे लॉन्ग फॉर्म सांगतो तुम्हाला. मला माहित नव्हते पण मी आता चुकलं नाही पाहिजे म्हणून लिहून आलो. नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर इट्स कॉल्ड एनपीआर रजिस्ट्रेशन. नॅशनल रजिस्टर सिटिझनशिप इट्स कॉल्ड एनआरसी और सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट इट्स कॉल्ड सीएए. शॉर्टकटचे लॉन्ग फॉर्म आहे सर. ईव्हीएम एव्हरी वोट फॉर मोदी वैसा सीएए. माझ्या भावांना मुस्लिम भावांव्यतिरिक्त इथं शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा. आता घरबसल्याच करा डीसीएम आणि सर्व बँकिंग व्यवहार. धनसंचय रिकरिंग ठेव आणि सर्व बँकिंग सेवा आपल्या दारी. तसेच लाईट बिल इन्शुरन्स हप्ते सोने तारण सेवा आरटीजीएस आयएमपीएस आणि एटीएम विड्रॉवल एकाच छताखाली. आपली शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था नेहमीच ग्राहकाभिमुख सुविधा देण्याच्या ती नेहमीच उत्सुक असते आणि आपला सर्वांच्या ग्रस्तव डायरेक्ट होम बँकिंग ही प्रत्येकाच्या ग्राहकांच्या घरोघरी जाऊन सेवा देण्यासाठी आपली संस्था सज्ज झालेली आहे. आमचा प्रतिनिधी आपल्या प्रत्येक ग्राहकांच्या घरी येऊन सर्व सुविधा आपण आमच्या प्रतिनिधीमार्फत आपल्या घर बसल्या आपल्या सर्वांना ग्राहकांना देणार आहे. आमचा पत्ता भैरवनाथ थिएटर जवळ लेंगरे रोड विटा. इतर जातीची लोक असतील धनगर असतील कुंभार असतील लोहार असतील चांभार असतील लिंगायत असतील मराठा असतील आदिवासी असतील तर त्यांना सुद्धा हा कायदा तितकाच घातक ठरणार आहे भविष्यामध्ये. पंजाब सरकार आणि केरळ सरकारचं अभिनंदन की त्यांनी बहुमताने ठराव पारित केला एनआरसी त्यांच्या राज्यात लागू होणार नाही आणि तो ठराव पास झाला. आणि मी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांकडून सुद्धा मला हीच अपेक्षा आहे आणि ती त्यांनी बोलून दाखवलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये एनआरसी कायदा लागू होणार नाही म्हणून तुम्हाला घाबरून जाण्याचं काही करायचं. खिलाफ है होने दो जान थोड़ी है ये सब धुआं है आसमां थोड़ी है सभी का खून है शामिल इस मिट्टी के भीतर
मोदी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है, लेकिन इस देश की परिस्थिति ऐसी बना ली लोगों ने। आप जब 1980-85 के अगर उस जमाने के अगर आपने पिक्चर देखे होंगे तो उस वक्त गाना था, कभी प्रदीप का एक गीत था, कैसी ये मनहूस घड़ी है, भाइयों में जंग छिड़ी है, आज सलामत कोई न घर है, सबको लुट जाने का डर है, रोकी सलमा रोकी है सीता, रोके है कुरान और गीता, सबका माथा आज झुका है, आजादी का जुलूस रुका है, क्या होगा इन बेचारों का, क्या होगा इन लाचारों का, कितना है ये हाय कमीना, इसने सारे दर्द को छीना, हमने ऐसे वतन को देखा, आज उसी के पतन को देखा, दस दिया सारे देश को जहरी नागों ने, घर को लगा दी आग, घर के चिरागों ने। 20 साल पहला गाना है, मुझे अभी भी याद आ रहा है, 20 साल पहले भी यही सल्तनत अंग्रेजों के वक्त 1947 के पहले भी यही थी, हीच परिस्थिति इंग्रजांच्या काळात होती, हीच परिस्थिति हिटलरच्या काळात होती, आणि तीच परिस्थिति या दोघांनी, जोडी मोठी खतरनाक, काळू बाळूची जोडी आहे, तुम्हाला माहित आहे, तुम्ही सगळे नाट्यप्रेमी आहे, रंगकिल्ल्याची जोडी असते तशी यांची जोडी। मोदी सारखा लबाड माणूस मी जगात नाही पाहिला, शिवसेनेला वाल्यांचं खरंच अभिनंदन केलं पाहिजे, आपण देर आहे दुरुस्त आहे अभिनंदन केलं पाहिजे। सुबह का गुलाजब शाम को घर आए तो उसे पूछते हैं तू इतना लेट क्यों आया, मला आनंद आहे, खरंच आनंद आहे कि शिवसेना आता प्रबोधनकार ठाकरेंच्या ट्रॅकवर आली, याचा मला विशेष आनंद आहे, आनंद आहे। असं संयमी नेतृत्व पवार साहेबांनी महाराष्ट्राला दिलं उद्धवजींच्या रूपाने, मला आनंद आहे। मी राजकारणाचे जोडे थोडे खाली काढले, तुम्ही काही कोण्या पक्षाचं म्हणून नाही चालू इथे, मी फक्त माझ्या मुस्लिम आई बहिणींना, माझ्या हिंदू आई बहिणींना, माझ्या हिंदू बांधवांना, माझ्या या सर्व 18 जातीच्या बहुजनांच्या माझ्या भावांना प्रबोधन करण्यासाठी, ज्याला जे जमतं त्यांना केलं पाहिजे ना, ज्याला व्यापार जमतो त्यांनी व्यापारातून प्रबोधन करा, की काही घाबरू नका एनआरसीला, काही घाबरू नका सीएला, काही घाबरू नका एनडीआरला, काही घाबरायची गरज नाही। जे दुकानदार असतील त्यांची सुद्धा जबाबदारी आहे, जे फळ विक्रेते आहेत त्यांची जबाबदारी आहे, जे गायक आहेत त्यांनी गायनातून प्रबोधन केलं पाहिजे, जे बोलणारे आहेत त्यांनी बोलण्यातून प्रबोधन केलं पाहिजे। मी बोलू शकतो, खोटं नाही बोलताय तुम्हाला, त्या मोदी सारखा लबाड, एवढा लबाड आहे। हॅलो, तुम्ही लक्ष ठेवा, बोला जनता खतरनाक आहे, लक्ष ठेवा, इतना होशियार आदमी मैंने नहीं देखे, ऐसी एक्टिंग करता है। मेरे भाई और बहनों, बचपन में जब मैं छोटा था, अरे मेरे भाई, बचपन में इंसान छोटा रहता है, तब मेरी मां मुझे कहती थी, बेटा कर नाटक, तभी से मैं नाटक ही कर रहा हूं, नाटक ही शुरू कर। 1975 में मेरा भाई और बहना वडनगर गुजरात के रेलवे स्टेशन पर जब मैं चाय बेचता था, उस साल वहां पे ट्रेन भी नहीं थी तो चाय कहां भेजा, मैंने पूछना सवाल। ये विश्व हिंदू परिषद के अध्यक्ष जो 45 साल तक मोदी के काफी अच्छे दोस्त रहे, डॉक्टर प्रवीण गोगरिया, उन्होंने ये बयान किया कि 45 साल में इस बाबा को हमने कहीं चाय बेचते हुए नहीं देखा, चाय की दुकान ही नहीं थी, कहां थी चाय की दुकान, म्हणून माझ्या भावांना या लोकांनी, और वो मोटा भाई हमारा, मोटा भाई वो हमें कागजात मांग रहे हैं, हम लोगों को, आपको आपके इंसानियत का सबूत देना पड़ेगा मोटा भाई को। मोटा भाई, तमारा गुजरात में, मारा महाराष्ट्र में फरक छे, મારા મહારાષ્ટ્રમાં તુકારામ છે તો થારા ગુજરાતમાં આસારામ છે, આ ફરક છે મોટા ભાઈ, આપકે પાસ ક્યા કાગળ
मुसलमानांच्या विरुद्ध वातावरण निर्मिती करायची यांना दंगली भडकवण्यासाठी सर्वात मोठा वापर जर कोणाचा होत असेल तर तो मुसलमानांचा होतो. हे सांगली जिल्ह्याला चांगल्या पद्धतीने पाहिजे. सांगली जिल्हा यासाठी फेमस झालेला आहे. मला काही जास्त बोलायला लागला का? तुम्ही हुशार आहे. आजूबाजूला काही थंडर उभे असतील त्यांनाही सांगतो आमच्या नादाला आता लागू नका. तर केसरा जरी धक्का लावला तर तिसऱ्या पिढीत साऱ्यांना पाळणा हलवायला कोणी शिल्लक राहणार नाही. पाठमाग करायची नाही. तुम्ही घेतलाय का ठेका? इथला माझा सर्वसामान्य हिंदू आदिवासी आदिवासी हिंदूच आहेत ना? आहेत की नाही? बोला करो. मैं इसलिए जिंदा हूं क्योंकि मैं बोल रहा हूं. मुझे पता है गुंगों का कोई इतिहास नहीं लिख सकता. मैं बोल रहा हूं. आपको चीख कर चिल्ला कर अपने देशभक्ति का सर्टिफिकेट देना पड़ेगा इन लोगों को. ये तो बैठे हैं, ये खून चूसने बैठे हैं. ये यांची तुलना कोणासोबत? जय गोयल कोणासोबत केली शिवाजी महाराजांची तुलना? आज के शिवाजी नरेंद्र मोदी, आज के तानाजी अमित शाह. बरं ठीक आहे, अमित शाह जर तानाजी असो चला सिंह गडावर नको अमित शहाला. जिथं धोनागिरीचा कडा करून उदय भाण्याला ठोकायला तानाजीचे 300 मावळे चढले होते दोरावर, तो दोर मी वरून धरतो आणि अमित शहाला उभं करू. आणि तू तानाजी होगा तो वासे चढ के कोंडाला किल्ल्यावर येऊन दाखव कोण म्हणून तू तानाजी. बूढी माँ को जिसने नोटों के लिए एटीएम के आगे 18 साल तक खड़ा 18 घंटे खड़ा किया अपनी बूढ़ी माँ को. और कुरान कहता है माँ के चरणों में जन्नत होती है. ये कुरान की दादी है भाई. आप मुसलमानों को ये करार देते हो कि आतंकवादी है, ये खून बहाता है. वजू करते वक्त जो कौम जरूरत से ज्यादा पानी नहीं बहाती वो किसी का खून कैसे बहा सकती है? माझा मुस्लिम समाजाशी फार जास्त अटॅचमेंट आहे. त्याचं कारण असं, मी जिथे जन्माला आलो आजूबाजूला सर्व मुस्लिम आई बहिणी तिथे राहतात. ईदच्या दिवशी आमच्या घरी शिरखुर्मा यायचा, खजूर. रमजान मध्ये संध्याकाळी आमच्या घरी संध्याकाळी आमच्या आजीकडे यायची खजूर. तिथं काही जाती भेट नव्हता. आम्हाला नव्हतं माहीत कोण हिंदू आहे कोण मुसलमान आहे, माहीत नव्हतं. मी सुद्धा अनेक मदरशामध्ये गेलो, तिथे बघितलं, तिथलं वातावरण बघितलं. तिथे कुठं जाती भेद नाही. जाती भेद या 3% चटणीवाल्यांनी आणि सारख्या मेंदूच्या काही धोत्रावाल्यांनी आमच्या मनामध्ये जाती भेद पेरण्याचं पाप केलं. शिवाजी महाराजांचं नाव घेतलं आणि मुसलमानाच्या विरुद्ध दंगली भडकवल्या. भावांनो, दंगली मागच्या 25 वर्षाच्या दंगलीचा इतिहास दाखवतो तुम्हाला. घेऊन घ्या. बॉम्ब ब्लास्ट, मालेगाव बॉम्ब ब्लास्ट, जिल्हा नाशिक. कोण पकडले गेले ते हे काही मुसलमान नाही. प्रज्ञा ठाकूर, असीमानंद, दया पांडे, कर्नल पुरोहित, यात कोणी मुसलमानाचं नाव दिसतं नाही. मालेगाव बॉम्बस्फोट, इसिस. भोपाळमध्ये भाजप युवमोर्चा अध्यक्ष इसिसचा, त्याचे 2 साथीदार पकडले गेले. तो इसिसचा अध्यक्ष आहे, भोपाळमध्ये पकडले गेले. तो इसिसचा अध्यक्ष भाजप युवमोर्चा आहे, भारतीय जनता पार्टीचा. बीएसएफ जवान पाकिस्तानला त्यांनी माहिती पुरवली. पाकिस्तानला माहिती पुरवणारा बीएसएफचा जवान त्यांच्या गोटामधला, त्याचं नाव अच्युतानंद. पुढं पाकिस्तानला ब्राह्मो क्षेपणाची माहिती पुरवणारा इंजिनियर निशांत अग्रवाल. काश्मीर मध्ये अटक झालेला लष्कर ए तोयबाचा प्रमुख संदीप कुमार शर्मा. इसिससाठी पाकिस्तानात काम करणारी माधुरी गुप्ता. डीएसपी देवेंद्र सिंग हिजबुल मुजाहिदीनचे 3 दहशतवादी पाकिस्तान वरून दिल्लीला घेऊन गेला, त्याचं नाव देवेंद्र सिंग. आता याचे कोणतं मुसलमान? मागच्या 25 वर्षाची यादी मी शॉर्टकट दाखवली तुम्हाला. मालेगावचा बॉम्बस्फोट घडवणारे हे लोकसभेच्या वेळी निवडणुकीला उभे राहिले.
प्रज्ञा निवडून आलेलं आहे साधवी प्रज्ञा. आतंकवादाला समर्थन देणारे लोक आहेत, उपकार होते वल्लभभाई पटेलांचे की ज्यांनी नथुराम गोडसेला ओळखलं होतं. गांधींचा खून करताना सुद्धा नथुरामला मुसलमानाचे कपडे घालावे लागले होते. तो बुजदिल होता, डरपोक होता. मरत असताना समोरासमोर येऊन आहे ते वेशभूषण मारला असता ना गांधींना. मग अनंत कुमार हेगडेचं तुम्ही स्टेटमेंट दिलं कोणीतरी, महात्मा गांधींनी केलेले सत्याग्रह हे नौटंकी आहे. अनंत कुमार हेगडे कडून तुम्ही अपेक्षा करू नका, माकडाकडून तुम्ही क्रांतीची अपेक्षा करता का? ज्यांनी या देशाच्या संविधानच मानलं नाही आणि मुस्लिम आई बहिणींना विनंती आहे, कुराण आपल्या घरी आहे पण आता हे संविधान सुद्धा आपल्या घरात ठेवा. चट्टीवाली याला म्हणून तलवार हमला नाही सत्य, तलवारचा जमाना गया. तलवार राखी तो एसी आठ लगा देते पोलीसवाला. हे इतके मी वाटवाले उपर ना मोठा भाई, मोठा भाई है ना. ये तलवार की म्यान है, बड़ी दरा हरी पेड़ बैठने के काम आएगी, सूखी लकड़ी जलाने के काम आएगी. भूल कर भी कभी तलवार की म्यान पर फेंकना, कभी कभी दुश्मनों को डराने के काम आएगी. तुम्हारे घर पे आएंगे, तुम्हें पूछेंगे दो कागजात, उनको कह दो हमारे पास संविधान है, मी या देशात राहणार आहे, संविधानानं मला इथं राहण्याचा अधिकार दिलेला आहे. ज्या पद्धतीने यांनी वातावरण घुमवलं लोकसभेच्या वेळी, कलम 370 ए फायदा झाला आपला. द्राक्षाचे भाव वाढले का 5 पटीनं, कि डाळिंबाचे भाव वाढले का, जमिनीचे भाव वाढले. 370 ए हटला, तुमचा मला काही फायदा झाला का? नाही. तसा एमएलसी आता लागू करते, सीएए लागू करण्याचा प्रयत्न आहे. आमचं काय फायदा याच्यामध्ये, नुकसान मला किती आहे. आकडा आकडेवाडी एवढी परफेक्ट आहे, आकडेवाडी अशी सांगते एनआरसी जर पुन्हा लागू झाली असेल थोडक्यात आहे का, कारण अनेक लोकांनी याबद्दल बोललेलं आहे. सर्वात पहिल्यांदा एनआरसी ही आसाममध्ये लागू झाली. आसाममधली युनियन एनएएसयू अखिल आसाम स्टुडंट युनियन ही बांगलादेशाच्या फाळणीनंतर आसाममध्ये मोठ्या प्रमाणात जे घुसखोर घुसले त्यांच्या विरुद्ध मोर्चे काढले, त्यामध्ये 850 लोक शहीद झाले. म्हणून अवैध नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आसामच्या जनतेने मागणी केलेला कायदा आणि 50 लाख अवैध हिंदू मुस्लिम बाहेर काढायला त्यांनी केलेलं आंदोलन, तो कायदा होता एनआरसी. या एनआरसीला बीजेपीने राजकारणाचं रूप दिलं. आसाममध्ये प्रचाराला गेले, तिथं सांगितलं हमें चून के दो, हम आसाम के सभी मुसलमानों को यहां से हटाएंगे, 50 लाख मुसलमान यहां से हटाएंगे. आणि तिथं आश्वासन दिलं, जर आम्हाला तुम्ही निवडून दिलं तर तिथं आम्ही एनआरसी लागू करू. राजकारणाचं भांडवल करायला भारतीय जनता पार्टीने एनआरसीला राजकीय मुद्दा केला व सरकार आल्यावर मुसलमानाला हाकलून देण्याचं आश्वासन दिलं. भाजप सत्तेत आलं आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एनआरसीची पहिली यादी आली, ज्यामध्ये 40 लाखात लोकांची यादी नावे आली नव्हती. एनआरसीच्या अंतिम यादी 19,48,000 लोकांची नावे एनआरसी मध्ये नव्हती. या 14,48,000 म्हणजे 19,48,000 पैकी 14,48,000 लोक हिंदू निघाले आणि भाजप तोंडावर पडलं. त्यानंतर ही फजिती लपवण्याकरता त्यांनी नवीन बिल आणला सीएए, आणि सीएए कायदा आणला. आणि अमित शाह संसदमध्ये म्हणाले, पाकिस्तान बांगलादेश अफगाणमध्ये अल्पसंख्याक सिख हिंदू बौद्ध जैन फारसी ख्रिश्चन यांच्यावर अन्याय होतो. अमित शहाला कसं माहित, याचा अर्थ पाकिस्तानचे अमित शहाचे चांगले संबंध असायला पाहिजे. मोदीचे पाकिस्तानचे संबंध चांगले आहेत. नवाज शरीफच्या मुलीच्या लग्नात जाणं पत्रिका नव्हती, तरी काका गेले. नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक कापले,
नवाज शरीफच्या मुलीसाठी तिथे भेट वस्तू मिळे, आईला साडी मिळे, तिथं बिर्याणी खाणे, नवाज शरीफ सोबत त्यांचे चांगले संबंध आहे. बघा, नवाज शरीफला देशाची, म्हणजे मोदीला पाकिस्तानची काळजी, मोदीला खोटा व्हायला, आणि इम्रान खानला देशाची काळजी. आमच्या यांचं सर्व सुयसूचक आतून जमलेलं आहे. एवढंच नाही, पाकिस्तान हा आमचा शत्रू राष्ट्र आहे का? बिलकुल आहे. पाकिस्तान बद्दल इतक्या कुठल्याच मुस्लिमांचं समर्थन नाही, ते आमचं शत्रू राष्ट्र आहे. जगाच्या नकाशावरून ते उद्ध्वस्त करा. आज सर्व आमच्या हिंदू मुस्लिमांचा एक आवाज आहे. पाकिस्तानचे आम्हाला काय घेऊन देणार? तुम्हाला पाकिस्तानचा कांदा चालतो? पाकिस्तानचा कांदा बोलावला, नुसता कांदा नाही बोलावला. पाकिस्तानचा गायक अदनान सामी, त्याला पद्मश्री दिला. सत्ता त्यांची आहे. पुढचा भारतरत्न ते आसाराम बापूला देतील. बीजेपी वाले कैसे पहलो हमें समझे. शर्म तो उनको आती है, आपको उर्दू की तकलीफ अच्छे तरीके से आती है, इसलिए मैं उर्दू में कभी कभी बयान करूंगा, आप सुन लिया कीजिए. शर्म तो उनको आती है जो शर्म को शर्माते हैं. ये बीजेपी वाले तो इतने बेशर्म हैं कि शर्म भी इनको शर्माते है. तो कौन है बीजेपी वाले? ये हिटलर के साथी जनाजों के बराती, ये हिटलर के साथी जनाजों के बराती. पूछते नहीं इंसान को कौन है तू, पूछते है तेरा धर्म और तेरी जाति. इनकी सूरत तो पहचानो भाई, भाई बोले तो मोटा भाई गुंडा तड़ीपार गुंडा. इनसे संभल के रहना रे भाई, कुछ दिल्ली में बैठे हैं भाई, कुछ बंबई में बैठे हैं भाई, हम वोटिंग करते हैं भाई, वो सेटिंग करते हैं भाई. ऐसे गुंडा लोगों के हाथ में देश की सियासत चली गई. कहां छुपा के रखो अपने हिस्से की शख्सियत, जिधर देखो उधर बेईमान नजर आते हैं. अवकाश को भी क्या पीयूष गोयल तो कहे तो गोयल, जय गोयल. छत्रपति शिवाजी महाराजांसोबत तुलना जर करायची असेल तर शिवाजी राजांची तुलना फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचीच होऊ शकते, दुसऱ्या कोणाच होऊ शकत नाही. समजा नरेंद्र मोदींच्या ऐवजी एखाद्या मुसलमानासोबत जर शिवाजी महाराजांच्या तुलनेचं पुस्तक मार्केटला आणलं असत तर सांगली दिल्या बोलू. बोलतो नाही तो घाबरतो कोणाच्या पापाला. वो क्या उठाएंगे तलवार जिनके बाजुओं में जोर नहीं, वो क्या चलाएंगे गोली जिनके सीनों में दम नहीं. लड़ते हैं बेजुबानों से, कभी मर्दों से लड़कर देखो, खंजर भी तेरी और टुकड़े भी तेरे. इतिहास है, इतिहास है हजरत रहमतुल्लाह अलैह की, सुल्तान का इतिहास है, अब्दुल हमीद का इतिहास. 30,000 उलेमाओं को फांसी के तख्त पे झुलाया था अंग्रेजों ने. 30,000 उलेमाए शहीद हो गए. मोटा भाई के खानदान में कौन कौन शहीद हो गया देश के लिए बताओ ना. कौन शहीद हुआ? शिवाजी महाराज के साथ तुलना करते हो क्या? पण मुसलमानासोबत जर झालं असतं तर मुस्लिम बांधव प्रामाणिक आहे हो, खरंच प्रामाणिक आहे. मला आठवतं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर आला, ब्रह्मनाळ असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, मिरज असेल, हे सर्व गावं पुराखाली पाण्याखाली होते. मुसलमान लोकांनी मदरसे उघडे करून हिंदू भावांना तिथल्या उचललं, तिथे दोन खास मराठा क्रांती मोर्चाचा भगव्या ध्वजाखाली येऊन मराठा क्रांती मोर्चामध्ये माझ्या मुस्लिम बहिणी पाणी वाटताना होत्या, पुढे पाणी वाटत असताना मुस्लिम बांधवांचं त्यांनी सांगितलं आरक्षण पहिल्यांदा मराठा समाजाला आमच्या मोठ्या भावाला द्या, आमच्या आरक्षणाचा विचार नंतर करा. हे उदार भूमिका चट्टीवाल्यांची नाही. कभी तिरंगा फहराया उधर आरएसएस की, कभी देखा क्या आपने देशी पाक में तिरंगा फहराता हुआ? मदरसों में तिरंगा फहरा हुआ. अभी एक नया पॉलिटिकल पार्टी पैदा हुई, अभी 8-10 दिन में मस्जिद वाचे भोंगे. आता आम्ही हटवला.
महाराजांच्या राजबुद्धीचा जर गैरवापर केला हे बघा, शिवाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर करून जर मस्ती केली त्याचे फळ काय होतात तुम्ही चंपांना विचार। आपकी बार 220 बार 105 105 वाला मेरी नाही येऊ शकत पण 55 वाला सरकार बोलू शकतो। जास्त अहंकार करू नका, अहंकार करणाऱ्याचा देवेंद्र फडणवीस होत असतो। बरं झालं महाविकास आघाडीचं सरकार आलं, आम्ही जर बोललो नसतो तर खतखतपणे सांगा हे लई माझं असते खूप भया नाही, पण पवार साहेबांचे खरोखर धन्यवाद दिले पाहिजे यांची मस्ती उतरवली फक्त एवढं। अब ये मोदी के सीधे सलाह कहाँ है, दिल्ली में गए हो, मैंने देखा था चंपा साहब कहाँ है, पर्चे बांट रहे इलेक्शन में, तावड़े जी के भाषण को सुनने के लिए 5 लोग, फडणवीस साहब के भाषण को सुनने के लिए 12 लोग। अरे चुल्लू भर पानी में डूब मरो, वो केजरीवाल है पूरी सत्ता हिला देगा वहां पर, उसने वोट गरीबों के लिए देखो, खाने की सुविधा की, अच्छे लिए अच्छे रहने मान की सुविधा की, एजुकेशन की सुविधा की, हमें वही चाहिए ना, हमें क्या चाहिए, ना हिंदू चाहिए ना मुसलमान चाहिए, दो वक्त की रोटी सुकून से खाने के लिए आराम चाहिए, बाकी क्या चाहिए हमको बोलो, दो वक्त की सुकून की रोटी दो, अच्छा एजुकेशन दो। नाम ले रहे शिवाजी महाराज का, छत्रपति शिवाजी महाराज, शिवाजी महाराजांचा विरोध स्वराज्याला कुठल्याही मुसलमानानं केलेला नाही, शिवाजी राजांचा स्वराज्याचा लढा हा मुस्लिम जाती विरुद्ध नव्हता, तो मोगलशाही विरुद्ध होता हे लक्षात घ्या। आदिलशाह कुतुबशाह औरंगजेब बादशाह आदिलशाह कुतुबशाह अमित शाह 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 इनके खिलाफ होते बादशाह शोधा लागल ना पहिले नाव कुठून कुठून आलं। देखो कुछ लोगों के दिल में मेरे बहनों के दिल में ये आता होगा कि अरे भाई तुझे मौत का खौफ नहीं है, नहीं अम्मी मौत का खौफ भूल दिलो करे, मैं अगर तुम्हारी तुम लोगों के दुआ पर मैं अगर चल रहा, मुझे भी हजरत टीपू सुल्तान का एक जो इतिहास मैंने पढ़ा वो कहते हैं 100 दिन गीदड़ की जिंदगी जीने से अच्छा है शेर बन के एक दिन जियो। लाचार 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 शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी राजांचा आता इतिहास ऐकून घ्या, मी म्हणत नाही प्रबोधनकर ठाकरेंचं तदर्पात शिवाजी पुस्तक आहे बाळासाहेबांच्या वडिलांचं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात तोफखान्याचा प्रमुख दर्या सारंग मुसलमान, शिवाजी राजांच्या आरमाराचा प्रमुख सिद्दी इब्राहिम मुसलमान, शिवाजी राजांना वागण्याचा बनवून देणारा रुस्तमे जमान मुसलमान, अफजल खान येणार ही चाहूल द्यायला लागली की चाहूल पाठवणारा देणारा विरोध देणारा रुस्तमे जमान मुसलमान, शिवाजी राजांचे फारसी पत्रव्यवहार सांभाळणारे वकील काझी हैदर मुसलमान, विजापूर वरून 750 पठाण जे स्वराज्यात आले सर्व मुसलमान, मता बेगम या मुस्लिम स्त्रीला शिवाजी राजांनी आईचा दर्जा दिला आणि पुराणाची प्रत कधी महाराजांना सापडली तर महाराज त्याचा आदर करायचे, सन्मानाला डोक्याला लावून ते आपल्या मुस्लिम सैनिकाकडे द्यायचे, म्हणून छत्रपती शिवाजी राजांचं स्वराज्य। शिवाजी राजांचं स्वराज्य पाडगावचे मौली बाबा त्यांचे गुरु आहे, केळशीचे सुफी संत याकूब बाबा त्यांचे गुरु आहे, म्हणून कुराण मध्ये दिलेलं आहे जो कोई इंसान कुराण मजीद की इज्जत करता हो उसकी इज्जत करना हर एक सच्चे मुसलमान का फर्ज बनता है। छत्रपती शिवाजी महाराज ने कुराण मजीद की इज्जत की, ना कभी कुरान को जलाया ना कभी तौहीद की, इसीलिए आप लोग छत्रपति शिवाजी महाराज के बारे में आदर यहाँ आदर लेकर आए हो, शिवाजी महाराज का जय जयकार लेकर बाबा साहब अंबेडकर यांनी घोषणा दिली होती धर्मांतराची 1931 चुकू शकते म्हणजे टॅप अंबेडकरीचा अभ्यास चुकला
अनमोल मिटकरी खोटा इतिहास का राज यूट्यूब पे सुन के उसके नीचे गालियां सुन दे रहे ये देखा या बीजेपी वाले से लावारिस कर के आरएसएस वाले से इसे औकात समोर भी बोलायचे नाही हो समोर आले तर दाखवून द्या मी कोण आहे पण नाही माझंच म्हणून एक लक्षात घ्या 1935 ला येवले नाशिक जिल्ह्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी तिथे धर्मांतराची घोषणा केली ती जागा सुद्धा मुस्लिम लोकांची आणि मुस्लिम लोकांनी त्यांना मदत केली महाराजा तबाकळाच्या सत्याग्रहाच्या वेळी मुस्लिम समाजाने बाबासाहेबांना मदत केली पहिली शाळा मुलींची महात्मा ज्योतिराव फुलेंनी सुरू केली सावित्रीबाईंनी सुरू केली उस्मान शेख या मुसलमानाने जागा दिली आणि फातिमा बी शेख नावाची मुस्लिम महिला सावित्रीबाई सोबत अध्यापनाचं काम करत होती अण्णाभाऊ साठेंचा मला विषय काय अण्णाभाऊ साठेच्या मृत्यूनंतर अण्णाभाऊ साठेच्या चितेला अग्नी शाहीर अमर शेख या मुस्लिम शाहिराला दिलेला आहे शिवाजी महाराजांचा पोळा पहिल्यांदा फुले लिहिला नंतर अमर शेखांनी लिहिला पुरंदरींनी नाही लिहिला पण महाराष्ट्र भूषण त्यांना दिला पोवाडा दिला मुसलमानांना शिवाजी राजाचा शाहीर निशांत शेखचा पोवाडा आता युट्यूबवर आहे शाहीर निशांत शेख त्यांचे वडील शाहीर अमर शेख आणि अमर शेखांचे जावई ते गोलपीठाचे आपले गोलपीठा का नामदेवराव ढसा दलित पॅन्थर नामदेव ढसा बघा नातं भीमा कोरेगाव नंतर ज्यांनी दंगली भडकवण्याचं काम पाप केलं ना त्याला उत्तर आहे आता माझ्याकडे मराठा आणि बौद्ध समाज गुण्या गोविंदाने पूर्वीपासून नाटक आलेला आहे बाबासाहेब आंबेडकर जिवंत असताना बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कोल्हापूरच्या बिंदू चौकात मराठ्यांनी उभारला ज्याचं नाव भाई माधवराव बादल बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्तीसाठी अमेरिकेत जाण्यासाठी मदत करणारे मराठ्यांचे छत्रपती महाराजा सयाजीराव गायकवाड मराठा बाबासाहेबांना बुद्ध चरित्र देणारे कृष्णाजी अर्जुन केळुस्कर गुरुजी मराठा बाबासाहेबांना मूक नायकसाठी त्यावेळी रोख रक्कम त्यावेळी मदत करणारे आणि त्यांच्या पत्नीला बहीण मानणारे रमाईला कोल्हापूरचा राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज मराठा आणि शाहू राजांचं स्मारक मानणारा गंगाराम कांबळे त्या काळचा दिला आणि गंगाराम कांबळेला हॉटेल लावायला पैसे देणारे शाहू महाराज मराठा या देशाचं पहिलं हॉटेल कोल्हापूरच्या बिंदू चौकात सत्यशोधक हॉटेल त्या काळातल्या दलितांचं दलित हा शब्द घटनाबाह्य आहे पण माफी मागून सांगतो हा इतिहास मी धर्मांतराच्या पूर्वीचा सांगतो तुम्हाला या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वीचा त्या काळी गंगाराम कांबळेला हॉटेल लावून दिलं ज्या काळात नांदा महाराजांचा स्पर्श धर्म बुडतो असं दाखवत होतो धर्म बुडणार कोल्हापूरमध्ये जा बिंदू चौकात हॉटेल आहे गंगारामचं 100 वर्ष झाले आजही हॉटेल आहे चहाही विकला फक्त गंगारामला प्रधानमंत्री होता आलं नाही बाकी चहा विकला हे खरं आहे म्हणून आपल्या भावनेला आज महत्वाचा मुद्दा भावांनो असा आहे एनआरसी जो आहे तुम्ही झोपले आले ना नाही झोपू नका रात्र आणि दिवस वैरेची आहे मी खरोखर तुमचे आभार मानतो झाले 5-10 मिनिटं बोलतो थांबतो एनआरसीचा जो कायदा आहे यामध्ये तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं की तुम्ही या देशाच्या आत म्हणून तुमचे कागदपत्र मागतात आईकडे नसतील वडिलाकडे असतील म्हणजे वडिलांचे पुरावे आहेत आईचे नाही तुम्ही देशातले नाही तुम्ही पाकिस्तान बांगलादेश तिकडचे असा हा कायदा आहे याचा पहिला बळी कोण पडलं बच्चेंद्र शर्मा मुसलमान नाही ना बच्चेंद्र शर्मा 38 वर्ष वायुसेनेत अधिकारी म्हणून होते आई पत्नी व मुलांची नावे एनआरसी आणि त्यांचं नाव बांगलादेशी ठरवलं गेलं बच्चेंद्र शर्माचं पहिला बळी बच्चेंद्र शर्मा दुसरा बळी मदन सरकार तिसरा बळी विनोद कुमार हे तीन नाव हिंदूंमधली आहे आता भारतामध्ये साधारण
2011 सर्वेनुसार 35% जनता निरक्षर आहे. 2011 सर्वे सांगतो. या जनतेकडे कुठलंच कागदपत्र नाही. ज्यांच्याकडे कागदपत्र नाही असे 40 कोटी लोक आहेत, ज्यामध्ये 21 कोटी लोक बहुजन आहेत. त्यामध्ये हिंदू बहुजन म्हणजे बौद्ध नाही, आपल्या डोक्यात येतच आहे. बहुजन म्हणजे बौद्ध, बहुजन बहु म्हणजे सुनबाई नाही, ये मेरी बहू आ रही है. वो बहू नहीं, बहू रानी नहीं है. बहू रानी वो गुजरात में मोटा भाई, वो बहू म्हणजे भरपूर प्रमाणात बहुजन, भरपूर प्रमाणात जन. मग त्या धनगर समाज, आदिवासी समाज, पारधी समाज, फासेपाती समाज, माकडवाला दोरीवर चालणारा डोंबारी समाज, असे लोक 21 कोटी बहुजन. त्यामध्ये 8 कोटी 70 लाख आदिवासी, 5.5 लाख दलित, शीख, जैन, बौद्ध यांच्याकडे कागदपत्र नाहीत. यांनी काय करावं सांगा. हा 2011 सर्वे रिपोर्ट सांगतो. भारतात ज्याला पुढचं बोलतो, अनाथ मैदानावर अनाथ, ज्याला आई नाही बाप नाही असे अनाथ मुलं, यांची संख्या 2 कोटी आहे. किती? 2 कोटी अनाथ मुलं आहेत. उद्या जर यांना एनआरसी तुम्ही देशातल्या एका पुरावा लागला सांगा, यांनी कुठून आणायचं कागदपत्र. 2 करोड मुले अनाथ, ज्यांचे आई वडील नाहीत त्यांच्याकडे कागदपत्र नाहीत. नंबर 3 पुढचा आहे का, 5.5 कोटी विधवा स्त्री आहे आपल्या देशात. 5.5 कोटी निराधार आहेत, देवदासी आहेत. देवदासीची प्रथा आपल्या समाजात होती, देवाला दासी सोडणे, बरोबर. देवदासी त्यांच्याकडे कुठला कागदपत्र आहे? गोंधळ करणारे गोंधळी कुठले कागदपत्र आहेत? देवदासी मुराया जोगिनी यांच्याकडे कागदपत्र नाही. 18 लाख लोक भारतात बेघर आहेत, जे फुटपाथवर झोपतात, जे रेल्वे स्टेशनवर झोपतात, त्यांच्याकडे कागदपत्र नाही. 5 लाख तृतीय पंथीय आहे, त्यांनी कुठून आणायचे कागदपत्र? त्यांच्याकडे कागदपत्र नाही. रंगराजन समिती अहवाल 2011-12 नुसार 36.3 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत, ज्यांचं उत्पन्न प्रति दिवसाला फक्त 32 रुपये आहे, यांच्याकडे सुद्धा कागदपत्र नाही. पुढचं महत्वाचं आहे, भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये देह व्यापार करणाऱ्या आपल्या आई बहिणी, म्हणजे ज्या पद्धतीनं परिस्थितीनुसार ज्यांना देह विक्री करायला परिस्थितीनं भास पाडलं, अशा त्यांची संख्या 1 कोटी आहे. 1 कोटी आमच्या मानतो, ज्या असा व्यवसाय करतात देह विक्रीचा, त्यांची संख्या 1 कोटी आहे. 14.70 कोटी शेतमजूर आहेत. अमित शहा कोणाकोणाला डिटेन्शन सेंटर मध्ये तुम्ही टाकणार, हा आकडा साधा नाहीये. 2 कोटी अनाथ मुलं, 1 कोटी देह विक्री करणाऱ्या बाया, 5.5 कोटी विधवा स्त्रिया, निराधार देह विक्री करणाऱ्या अंतर्गत, हा एक महत्वाचं इंटरकास्ट लग्नावाले. एखाद्या मंडळाला एकुलती एक मुलगी असते, ती मुलगी पळून जाऊन लग्न करते, बाप म्हणतो तू आमच्याकडनं मेली, उद्या एनआरसीचा कायदा लागू झाला तिथं जर लोक आले पुरावा मागायला, पुरावा दे तू इथली आहेस का? तिला पुरावा घ्यायला कोणाकडे जावं लागेल? तिच्या वडिलाकडे. आणि वडील काय म्हणतील? तू तो हमारे लिए मर चुकी है. ती कागद कुठून आले? म्हणजे ते सुद्धा या देशाची रहिवासी नाही. आदिवासींकडे कागदपत्र नाही, ते सुद्धा या देशाचे रहिवासी होऊ शकत नाही. धनगर समाज वाला, धनगर बांधव समाज, त्यांचे सुद्धा आजोबा बंधुवाकडे हे कागदपत्र नाही, ते सुद्धा एनआरसी नुसार या देशाचे नागरिक असू शकत नाहीत. मग रस्त्यावर मुसलमानच कसा आला? हाही मोठा शोधाचा विषय. वातावरण असं निर्माण केलं, एनआरसी मध्ये मुसलमान सापडतील हे हाकलून द्यायचे, आणि आपण मुसलमान सोडून देशात राहायचे. बरं, आपण मध्ये मी येतो, माझ्याकडे नाही पूर्वजाचे कागदपत्र, मी कुठून आलो म्हणजे मी पाकिस्तानचा. हे देतात सरचे बिगड आपल्याला बीजेपी वाले. बीजेपी वाल्याच्या भाषणाची एक लाईन आहे, माई खाती घेतला भारत माता की,
भारत माता की तर आम्हीच म्हणतो ना वंदे वंदे मातरम वर असतं ए आर रहमान नावाच्या मुसलमानानं दिला अमित शहाने घेत वंदे मातरम अमित शहा का लड़का बीसीसीआयचा सचिव जय अमित शहा नाम है बेटे का नाम रखा उसने जय यानी सियासत भी चली गई तो लोग बोलेंगे जय अमित शाह जय जयकार हो तुम्हारा नाम ऐसा रखा है तुमने मोदी का तो बड़ा सवाल से तुम्हें हाँ बोला पूरे काय कोण काय माहिती आता ही दोन लोक अशा पद्धतीने वातावरण तयार करून राहिले हिंदू आणि मुसलमान त्याच तुमच्या जिल्ह्यातले काही त्यांचे या आधी तेल टाकायला हे मुसलमान हे आपले हिंदूचे दुश्मन आहेत आबाजी दिया ताजमहल जिसने हिंद को वो शख्स मुसलमान ही था यूं ही नहीं लहराता तिरंगा तामीर किया जिसने लाल किला वो शख्स मुसलमान ही था सारे जहां से अच्छा हिंदोसिता हमारा हम बुलबुले हैं इसकी ये गुलसिता हमारा लिखा जिसने तराने वतन वो मोहम्मद इकबाल मुसलमान ही था दमदमे में दम नहीं अब खैर मांगो जानकी आए जफर ठंडी हुई शमशेर हिंदुस्तान की तब गाजियों में भू रहेगी चत्तलक ईमान की तक के लंदन तक चलेगी देर हिंदुस्तान की कहने वाला बहादुर शाह का घर मुसलमान ही था लड़ा अंग्रेजों के खिलाफ सबसे पहले और दी अपनी जान की शहादत वो हजरत की पुर सुल्तान मुसलमान ही था इस देश का पहला मिसाइल बनाने वाला मिसाइल मैन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम मुसलमान ही था जिस दिन आजाद हुआ मेरा मुल्क मेरा देश मेरा वतन तीन जुम्मे का महीना रमजान का था ये मुसलमानांचं योगदान आहे तुम्ही नाकारू शकत नाही बाळासाहेब ठाकरेंचे डॉक्टर जलील परका मुसलमान होते मी मुद्दा या ठिकाणी सांगतो संजय वेदादा इथे आहेत त्यांनी त्यांच्यासाठी सांगतो मी ज्यावेळी बाळासाहेबांची अंत्ययात्रा चालली होती हाजी मलम समोर मुस्लिम बांधवांनी येऊन त्या ठिकाणी जागर फिरवले बरं इतकंच कशाला कानाची चित्रपट बघितला ना त्यामध्ये कल्याणचा दरवाजा उघडणारा तो लहान मुलगा मुसलमानच आहे बाळासाहेबांवर चित्रपट आला बाळासाहेब ठाकरे त्यामध्ये बाळासाहेबाची भूमिका करणारा आमच्या आजोबाचा नातू नव्हता या मुसलमान नाही नवाजुद्दीन सिद्दीकी मुसलमानच आहे जाकिर हुसेन मुसलमानच आहे शहनाई वाजवणारा बिस्मिल्ला खान मुसलमानच आहे आमची मंदिर जास्तीत जास्त तिथं किंडल उभे करणारे मुसलमान लोक आहेत मुस्लिम बहिणी आहेत मुस्लिम समाजामध्ये जातीवाद नाही म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंनी आजपर्यंत कुठल्या अन्य लोकांची स्तुती केली नाही ज्योतिराव फुलेंचे उपकार आहेत खरंच ज्योतिराव फुलेंनी जर पोवाडा लिहिला पहिला महाराजांवर दुसरा हजरत मोहम्मद पैगंबरांवर ज्योतिराव महाराज झाला असा मार्ग खरा आणि मुसलमानांना पोवाडा लिहिला शिवाजीराजांवर आनंद त्याला कसला हे यज्ञ रात्री सह्यगिरी हसला हसताना दिसला आनंद त्याला कसला झाला उमगे न मानवाला रात्रीच्या उदंतर धार आला चिरून सूर्योदय कसा झाला बांधावर आम्रवृक्ष डुलला अरबी दर्याचा चेहरा खुलला भूत मग मानवाला झाला सूर्य नव्हता शिवभजन विश्व आनंदले गाऊ लागले चराचर होऊन शिवाचे भाट आगळा होता त्यांच्या गळ्याचा थाट शायरानं काढली यातून वाट अमर शाहीर शिवपाचा भात
पवाडाचा थाट ध्यान घ्याव राज ओ राज हो जी जी रजी मुसलमानांना मिळाला बात कहा आती है शराफत से सर पे हाथ न रखो तो पगलिया उड़ जाए बहुत गुरूर है दरिया को अपने होने पर मेरी प्यास से उलझे तो धज्जिया उड़ जाए मेरा सीचा कायदा सीए चा कायदा हा मुस्लिमांच्या विरुद्ध आहे असं जो सांगत असेल ते चुकीचं आहे हा कायदा हिंदूंच्या विरोधातला कायदा आहे माझ्याकडे भारतीय संविधानाचा मी या ठिकाणी पुस्तक आणलं संविधान आणलं आता संविधानाचे कलमा काय सांगतात ती तुम्हाला वाचून दाखवतो झोपणे आली ना झोपू नका गगन बेच देंगे धरा बेच देंगे कलम के पुजारी सो गए तो अच्छे दिन के पुजारी कल वतन बेच देंगे या इंडियन कॉन्स्टिट्यूशनला आरएसएस काम आणत नाही याचं कारण अनंत कुमार हेगडेजी म्हटलं होतं हम सत्ता में बैठे है आम्ही सर म्हटलं ना संविधान बदलने के वास्ते अनंत हेगडे हेगडेचे काका जरी स्वर्गातून खाली आले तरी संविधान बदलू शकत नाही आणि अमर साबळेंनी बाबासाहेबांची तुलना आज के बाबा साहब नरेंद्र मोदी काय काय तुलना करता रे तुम्ही देवाच्या अवतारात तुलना बघा आमच्या हिंदू धर्मात देवाचे अवतार मत्स्य अवतार कश्यप अवतार मत्स्य कश्यप वराह नरसिंह परशुराम राम कृष्ण कल्की मोदी त्यांनी देवालाही अशा पद्धतीनं विवचण्याचं काम काही मूर्खांनी केलं आणि मोदींची तुलना देवासोबत केली मोदीची तुलना बाबासाहेबांसोबत केली मोदीची तुलना ज्याला नरेंद्र मोदी प्रिय वाटतात त्यांनी आपल्या बापाच्या नावापुढे त्यांचं नाव लिहायचं बापाचं नाव अनाथ नाव पण शिवाजी महाराजांना आणि बाबासाहेब आंबेडकरांसोबत जर तुलना केली इथला 18 जातीचा हा मुस्लिम समाज हिंदू समाज ते खपून घेणार नाही लक्षात ठेवा भारतीय संविधानाची भाग 2 मधील नागरिकत्वाचा आर्टिकल काय म्हणताय लक्ष दिलंय का संविधान कोणाला नागरिकत्व देतं लक्ष दिलंय का संविधानाच्या प्रारंभी भारतामध्ये जे व्यक्ती राहतात त्यामध्ये एक जे भारताच्या म्हणजे भारत देशात जन्मली होती किंवा जिच्या आई वडिलांपैकी कोणीही एक भारतामध्ये जन्मलेला आहे किंवा अशी व्यक्ती जी देश स्वातंत्र्य होण्यापूर्वी किमान 5 वर्ष म्हणजे 1942 पासून भारताच्या राज्य क्षेत्रात निवासी आहे अशी प्रत्येक व्यक्ती भारताची नागरिक असेल कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया पुढची कलम सांगतो तुम्हाला समानतेचा हक्क राईट ऑफ इक्वॅलिटी कायद्यामुळे राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्य क्षेत्रात कायद्यामुळे समानता व कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही धर्म वंश जात लिंग व जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास सक्त मनाई केलेली आहे कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा प्रकारे केवळ धर्म वंश जात लिंग जन्मस्थान यापैकी कोणालाही भेदभाव करता येणार नाही जो तुम्हाला पुरावे मागायला येईल त्याला बघा भारताच्या राज्यघटनेत असं असं लिहिलेलं आहे राज्यघटना अशी आहे मेरे भीम ने कलम उठाई और इस देश का संविधान बन गया संविधान की ताकत तो देखो जिसने चाय नहीं बेचा वो भी इस देश का पंतप्रधान बन गया संविधान की ताकत म्हणून माझ्या आई बहिणींना आणि भावांना विनंती आहे आपल्या घरात भारताचं संविधान असलं आणि या आरएसएसची लोक तुम्हाला तुमचे पुरावे मागायला आले की त्यांना फक्त हे दाखवा ते तसेच जातील पळत ते परत तुमच्या जसं आता घराला नजर लागू नये म्हणून काही लोक
काळ्या भाऊला माहिती नाही काय घराला नजर लागू नये. काळी भाऊली तुमचं बरं बरं आहे, मुसलमान लोकांचं बौद्ध लोकांचं बरं आहे, आमचं लय प्रॉब्लेम आहे. आमचं तर घराला नजर लागू नये, बाथरूमला नजर लागू नये, टॉयलेटला नजर लागू नये. म्हणून काळी बावली त्या लिंबू मिरच्या अमावश्या पौर्णिमा आणि काही आपले काही नमुने कमी नाही. ते सैलानीच्या यात्रेत पाहत असतो स्टँडर्ड आपले तिथं असतात. देवघेऊन काही कोणाच्या अंगात येत नसते. तुमच्या अंगात ज्या दिवशी बाबासाहेब सावित्रीबाई फुले येतील त्या दिवशी हा देश चंद्रावर नाही चंद्रावर. या देशातले सायंटिस्ट भोपसाहेब आमचे राफेल विमान आणायला गेले होते राजनाथ सिंग दसऱ्याला गेले. दसऱ्याला तुम्हाला माहित असेल दसऱ्याला राजनाथ सिंग गेले फ्रान्समध्ये गेले दोन माणसं सोबत घेऊन गेले आणि तिथे म्हणलं राफेल रेडी आहे का. राफेलचं विमान रेडी होतं. आता काही नवीन वस्तू घ्यायची असते तर आपण काय करतो कुंकू अगरबत्ती नारळ. आता फ्रान्समध्ये काही नारळ भेटणार असं गेलं त्या फ्रान्सवाल्याला वाटलं हे बंदा काटतो तर मारे का हवाई जहाज की काट के फोड़ दिए इसलिए तो राफेल का नुकसान हो जाएगा. वो बोले वहां पे राजनाथ सिंह जी बोले यहाँ पे फ्रांस में ऐसा नहीं मिलता है अगरबत्ती कापूर ये भेटर नहीं गए. ओ लेमन तो मिल सकता है लेमन या ऑफकोर्स यू विल गेट द लेमन. कहीं दोन चार लिंबा आए आमच्या राजनाथ सिंगांनी एक चाका पुढं एक चाकाच्या मागू एक दुसऱ्या चाकाच्या मागू एक चाकाच्या पुढं चार लिंबू. आता सांगा आपलं रक्षण करायला राफेल आणि राफेलचं रक्षण करायला लिंबू कसे लोक निवडून दिले रे बाबा की प्रज्ञासिंग ठाकूर निवडून दिले लोकांनी. जी बाई म्हणते रथुराम गोडसे की जय जयकार. एक तरफ गांधीजीचा जय जयकार दुसरी तरफ हे जर खरंच गांधी भक्त असतील ना त्यांनी रथुराम गोडसे मोरदाबाद एवढं म्हणून दाखवा. ते म्हणू शकत नाही कारण यांना रथुराम गोडसेची संस्कृती इथं लादायची आहे. लोकशाहीला घातक आहे. लोकशाहीला आपल्याला घातक असणारा कुठलाच काम आपण करू नये. आपण एवढ्या गुन्ह्या गोविंदाला आला सहा वाजतापासून बसलेले आहात चांगलं खातपीचं. आता लोकांनी इतका भेद केला खजूर म्हटलं का मुसलमान खजूर मुसलमानाची नारळ हिंदूचा गाय मुसलमानाची बकरा गाय कोई क्या सोचता है मेरे बारे में. शायद राहत मेरी साथी में कोई क्या सोचता है मेरे बारे में ये ख्याल आते ही हम साय से डर लगता है. एक अलग से खौफ का जंगल है मेरी चारों तरफ. मुझे शेर नहीं अब गाय से भी डर लगता है. दिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी किरण रिजिजू पण मनोहर पर्रिकरांचं उदाहरण दिलं होतं की गाईचं गोमांस हे लोक खात होते. हे मी नाही सीएम साहेबांनी दिले उदाहरण. इतकंच नाही आपला देश 105 नंबरवर आहे हंगर स्ट्राईकमध्ये 105 नंबरवर आहे. अरे आमचे प्रश्न काय एज्युकेशन हेच पाहिजे ना आपल्याला चांगलं एज्युकेशन द्या. आता संविधान सांगते 16 वर्षापर्यंत एज्युकेशन फ्री असलं पाहिजे. फ्री फुकट मोफत क्वालिटी एज्युकेशन द्या. चांगला रोजगार द्या. चांगलं आरोग्य द्या. हमें स्मार्ट सिटी नहीं चाहिए मेट्रो ट्रेन नहीं चाहिए स्मार्ट विलेज नहीं चाहिए ग्लोबल इंडिया नहीं चाहिए नमामि गंगे नहीं चाहिए नमामि इंद्रायणी नहीं चाहिए. अरे वो चौकीदार तुम चौकीदार हो मैं फकीर हूं. चौकीदार और फकीर में फर्क है. चौकीदार चौकीदारी करता है आरएसएस की और जो फकीर लोग हैं हम जैसे फकीर बोले तो साधु संत महात्मा दो निवारों की फिक्र. हमें बर्तन की हाजत क्या. फकीर अपने हथेली को ही रोशनदान कहते हैं. एक एक करके हो गई हर एक चीज मुझसे रुखसत. एक चीज बाकी है जिसे ईमान कहते हैं. वो ईमान रखने वाले लोग हैं. ओ चौकीदार
तालीम का तरफदार नहीं लिख सकते इमरान प्रताप भाई, कम से कम वो मुझे गद्दार नहीं लिख सकते। चांद हथेली पर डटकर बोल रहा हूं जो सच, उसे इस देश के अखबार नहीं लिख सकते। वज्रधारी जरूर लिखेंगे, लेकिन बाकी के अखबार लिखेंगे नहीं मुझे पता नहीं। पण आता गरज आहे तुमच्या आमच्या एकीची, एकत्र येण्याची, हा इराणशी युद्ध चालला आणखी तीव्र करण्याची। पण मी तुम्हाला विश्वास देतो, महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रामध्ये एनआरसीचा कायदा लागू होऊ देणार नाही, त्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन। त्यांनी दोन निर्णय चांगले घेतले, शेतकरी कर्जमाफीचा आणि दुसरा निर्णय ऍक्सिस बँकेत पोलिसांची खाती जी आमच्या अमृता ताईंनी वळवले होते। माझी ताई आहेत त्या, मी विदर्भाचा आहे, वानात काळा आहे विदर्भाचा, गुणात नसो का पण वानात का, आपले देव काळेच आहेत आमचे, ज्योतिबा विठोबा आहे आम्ही पण काळे। आता मी पाहणार देवेंद्रजी असे चिडचिड का करतात, माणूस चिडचिड का करतो, चिडतो का? घरातली स्त्री रागावली तर नवऱ्यावर रागवतो, नवरा रागावला तर समाजावर रागवतो। माझी ताई अमृताताई चिडल्या त्या देवेंद्रजींवर, चिडल्या देवेंद्रजी आमच्यावर चिडले, हे विश्वासघातकी आहेत। शिवसेनेसोबत विश्वासघात कोणी केला? तुम्ही केला। हे भ्रष्टाचारी आहेत। वृक्ष लागणीचा आहेच माझ्याकडे घोटाळा, तुम्ही थांबा फक्त। भीमा कोरेगावची दंगल भडकवणारे 3 महिन्याच्या आत तुम्हाला हातच दिसतील, काळजीच करू नका। हम आप ही भरते हैं तो बदनाम हो जाते हैं, वो कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं बनती, चर्चा जरूर बनेगी और मैं चर्चा करके रहूंगा। ये एक्सिस बँकेचे 2 लाख पोलिसांचे खाते कुठे वळवले होते? सीबीआय मध्ये। पण पवार साहेबांनी निर्णय घेतला आणि उद्धवजींचं अभिनंदन की त्यांनी ते खाते परत काढले। आणि आता जी SBI मधून ऍक्सिस मधून SBI मध्ये, त्याच्यामुळं देवेंद्रजी थोडे चिडले, चिडून रागावले। हा कायदा म्हणजे देशा, अरे कोणाला काहीच समजत नाही बीजेपी वाल्यांना। निर्मला काकूंनी परवा अर्थसंकल्प मांडला आमच्या, निर्मला काकू अहो 2.5 तासाचं भाषण दिलं पण काय भेटलं तुम्हाला विटा वाल्यांना सांगा, विटा नाही झाल्या कसं असतं, काय भेटलं झालं ना? LIC तेही काढली, त्याचाही भाग विकायला काढला, एअर इंडिया विकायला काढला, बँक ऑफ आता बँका त्याचं प्रायव्हेटायझेशन सुरू आहे। गोर गरिबाच्या हिताचं काही नाही। आणि यांना विचारलं विनोद तावडे नका हे काय, निर्मला सीतारामन यांनी जो अर्थसंकल्प मांडला याबद्दल, अत्यंत चांगला अर्थसंकल्प, देशाला पुढे नेणारा अर्थसंकल्प, अहो तुमची डिग्रीच खोटी, तुम्हाला जी खोट। पण अशी फिट्ट खोटी मारली, पुढच्या 25 वर्षापर्यंत हे तुम्हाला संघाचे संघोटे हे दिसणार नाही। काळी टोपी किती खतरनाक असते तुम्हाला माहित आहे, माहित आहे ना काळी टोपी? आपल्या राज्यातून एक काळी टोपी आहे, समजलं ना? समजणे माझ्या मी इशारा टाकला। आली नाम भगतसिंग होणे से भगतसिंग नाही होता है आदमी, भगतसिंग होने के लिए माँ भी विद्यावती जैसी चाहिए, बाप भी मिशन सिंह जैसा चाहिए। भगत सिंगांची पगडी होती, काळी टोपी नव्हती, म्हणून काळ्या टोपी खालचा मेंदळी काळा। सगळं हिंदू मुसलमान अरे हे आमचे धंदे, हे आमचे भाषण ऐकतो, हे आमचा मुद्दाच नाही। लहान असताना काय गाणे असायचे, मनोज कुमार, साहेब विद्यार्थी, मोहम्मद रफीक साहब, रामावर सर्वात सुंदर भजन सांगा, आजोबांना आमच्या घोटा आल्या, हे मुसलमान आबाजी या मुसलमानानच तर रामावर चांगलं भजन म्हटलं, सुख के सब साथी गाण्यावाला कोण आहे? मुसलमान मोहम्मद रफीक, मुसलमान त्यांचं गाणं आहे। तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा,
इंसान की औलाद है इंसान बनेगा। मालिक अच्छा है, अभी तक तेरा कोई नाम नहीं है, तुझको किसी मजहब से कोई काम नहीं है। मालिक ने हर इंसान को इंसान बनाया। इनारे से सवालों ने कहीं हिंदू कहीं मुसलमान बनाया। कुदरत ने तो बख्शी थी हमें एक ही धरती, हमने कहीं भारत कहीं ईरान बनाया। जो तोड़ दे इस बंद की आवाज बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा। तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा। ना हमें एनआरसी चाहिए, ना 370 चाहिए, ना स्मार्ट सिटी चाहिए, ना नमामि गंगे चाहिए। हमें इंसान बन के रहने दो। ना हम हिंदू है ना मुसलमान है, हम इंसान की औलाद है, हमें इंसान बन के रहना है। हे जामाला ईश्वराकडे मागणार आहे। छत्रपती शिवाजी राजांचं स्वराज्य हे फक्त हिंदूंचं नव्हतं, 18 पगड जाती आणि 12 बालुतेदारांचं स्वराज्य होतं। त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला तुम्ही अभिवादन करायला इथं आलात। बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाचे पायथ्वा संविधान वाचा। आई बहिणी तुम्ही बऱ्याच वेळच्या थांबल्या, तुमचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो। आणि जाताना एक महत्वाची गोष्ट सांगा, बघा आई बघा किती आहे वेळीच आहे, मी बोलल्याशिवाय ते मला बरं वाटत नाही। आज शिवाजी महाराजांचं नाव घेऊन 5 वर्ष भाजप सरकार सत्तेत होतं का नाही महाराष्ट्रात? शिवाजी महाराजांचे गड किल्ले भाड्याने दिले का नाही? सरकार भाड्याचं म्हणजे भाड्याने गड किल्ले दिले। शिवाजी राजांचा चित्रणात या वर्षी दिल्लीच्या राजपथावरून नाकारला, दिल्लीचा निकाल लागेल आता। हे झाडू जो आहे ना तर केजरीवालचा, हे सगळे कमळाचे फुलं घेऊन जाईल तिकडे। तुम्हाला सांगतो खजूर खायचा, खजूर चांगले शरीराकरता, आणि दूध पित जा। चहा शरीराला घातक आहे, चहावाला देशाला घातक आहे। चहापासून सावध राहा। आता महत्वाची गोष्ट आहे, 5 वर्षांचं सरकार होतं, रायगडच्या पर्यटनाकरता पैसे देणार होते। रायगडमध्ये शिवाजी महाराजांची समाधी अंधारात आहे, पण वाघ्या कुत्र्याला पोलीस संरक्षण दिलं गेलं। रायगडवर जाताना तुम्ही पाहिलं असेल शिवाजी महाराजांची समाधी अंधारात आहे। मदारी नेत्यांनी शिवाजी राजांना काही मागितलं नव्हतं, मुसलमान होता जातीचा। शिवाजी महाराज म्हणत मदारी काहीतरी माग, महाराज मला नाही पाहिजे मानाची पालखी, नाही पाहिजे हत्ती, ना अंबारी। तुमच्या राज सिंहासनावरची चादर बदलण्याचं काम तेवढं मला द्यायला शेवटपर्यंत। आज समाधी अंधारात आहे हो रायगडला, इथं जाऊन या बीजेपी वाल्यांना सांगावं असं वाटत। ये बात ठोकले ना जहीन की दीवारों पर, उद्गार सियासत की कमर पर मीनारों पर, बेशक है मेरा उनके कबर पे, लेकिन कुत्ते नहीं चाहिए शेरों की मजारों पर। जागर करा, तुम्ही फ्रूट विक्रेते असाल त्या ठिकाणी फळ सुद्धा कागदात बांधून द्या। आणि कागदावर एनआरसी कशी खोटी आहे की कोणाकोणाच्या अहिताची आहे हे दाखवा। आपला प्रचार प्रसार करा, एकत्र या, एकत्र जर आला कमी दुष्यंत म्हणतो गंगा की कसम यमुना की कसम, ये ताना बाना बदलेगा, रावी की रानी बदलेगी, सतलज का माना बदलेगा। जब जोश में तेरा होश रहा तो जालिम का जमाना बदलेगा। कुछ तुम बदलो कुछ हम बदले तो ये फसाना बदलेगा। एवढंच या ठिकाणी बोलतो। बहुजन समाजाने एकत्र यावं, सर्जिकल स्ट्राईक, एनआरसी, सीएए हे मुद्दे पडे करून सगळं प्रायव्हेटायझेशन सुरू आहे याची जाण ठेवावी। शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांना सुद्धा आपण त्या ठिकाणी योग्य तो सन्मान द्यावा। या विचार मंचावर शेवटचे एक दोन चार नाव घेतो। स्टेजवर असणारे वैभवदादा पाटील, महेश कुमार कांबळे, आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीनजी दिवटे, संजयजी विभूते, मुनीनभाई, संजयजी विभूते शिवसेनेचे,
मुनीर भाई मुल्ला, जाफर भाई मुजावर, फारूक भाई गवंडी, दत्तकुमार खंडागले, मला ज्यांनी बोलावलं ते दत्तात्रयजी गायकवाड, सुभाषजी पाटील, बाबासाहेब कांबळे, रंजूकुमार पाटील, जे के बापू, संजय भिंगा दिवे, सुभाष भिंगा दिवे, आलमशाह मोमीन, भालचंद्र कांबळे, बाळासो मेटकरी, आमची आहेत हो, सुशांतजी देवकर, भैया मुल्ला, फिरोजी शेख, विनोदजी दिवटे, गजाननजी सुतार आणि सुनीलजी सुतार प्रहार संघटना या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. जोरदार काय आयोजकांसाठी वाजवा.